रंग माझा वेगळा मालिकेच्या एक एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कार्तिक हा दीपिकाला आणायला दीपाच्या घरी येतो तेव्हा दीपिका त्याला ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी येणार नसल्याचे सांगून कार्तिकला तेथून नायविलाजाने निघून जावे लागते निघून जात असताना कार्तिकला दीपिकाकडे बघून रडू येते आणि जड पावलांनी कार्तिक तेथून निघून जाऊ लागतो तर कार्तिकच्या सगळ्या मनाला दीपिकाच्या आठवणीने घेरलेले असते तेव्हा माझी मुलगी दूर गेली माझ्यापासून आणि हे काय संकट आले माझ्यावर असे कार्तिक आयुष्याला बोलतो आणि पस्तावा करू लागतो त्यानंतर कार्तिक हा घरी येतो तेव्हा दीपिका त्याच्याबरोबर आली नसल्याचे कार्तिक सौंदर्याला सांगतो तेव्हा सौंदर्या कार्तिकला आता दीपिकाचा गोंधळ उडाला असल्यामुळे ती अपसेट झाली आहे तेव्हा सौंदर्या कार्तिकला सगळे काही ठीक होईल असे म्हणत कार्तिकची समजूत घालते तिकडे रात्री झोपायच्या वेळेला कार्तिके आणि दीपिका दीपाला गोष्ट सांगायला बोलतात तेव्हा दीपा त्यांना गोकुळातील कृष्णाची गोष्ट सांगते तेव्हा दीपाने गोकुळातील गोष्ट तिला का सांगितली हे तिला माहिती असल्याचे दीपिका दीपाला बोलते तर तिने तिला जरी ती गोष्ट सांगितली तरी तिला घरी जायचे नसल्याचे दीपिका दीपाला बोलते नंतर दीपा दीपिका आणि कार्तिकीला शाळेत सोडायला येते तेव्हा कार्तिक तिथे येतो आणि त्याला दीपिकाला भेटायचे असल्याचे सांगतो तेव्हा दीपिका परत त्याला भेटेल हे तिला वाटत नसल्याचे दीपा कार्तिकला सांगते तर दीपिकाला भेटण्यासाठी कार्तिक तेथेच आठ बाजूला उभा राहतो तेव्हा शाळा सुटल्यानंतर दीपिका कार्तिकी दीपाकडे येतात तेव्हा कार्तिक दीपिकाला बघतो तर दीपिका मॅडमने आज खूप होमवर्क दिला असल्याचे दीपाला सांगते तेव्हा आपण रात्री सगळा होमवर्क पूर्ण करू असे दीपा दीपिकाला बोलते तेव्हा ती आणि डॅडा दररोज रात्री होमवर्कसाठी एकत्र यायचे असे दीपिका दीपाला सांगते ते ऐकून कार्तिकला मोठा धक्का बसतो तेव्हा आता कार्तिकला दीपिकाचे सत्य समजून दीपिकाचे महत्त्व कळाले आहे तर आता कार्तिक दीपिकाला आणण्यासाठी कोणते पाऊल उचलणार हे बघणे मग रोमांचक झाले आहे तर अशाच मालिकांच्या पुढील अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा